विषय आहे. नागपूर सुधार प्रन्याच्या हद्दीत येणाऱ्या लेआउट्समध्ये ज्या मूलभूत सोयी जनतेला मिळाल्या पाहिजे त्यापासून जनता वंचित आहे. प्रत्येक लेआउट्समध्ये रस्त्यावर खड्डे पडलेले आहे, गडर लाईन चोक्स आहे, ज्या पब्लिक युटिलिटीच्या जागा आहेत त्या जागांवर अतिक्रमणाचा विळखा आहे. NIT चे जे गार्डन्स आहे ते अस्तव्यस्त पडलेले आहेत आणि मला वाटते की सामान्य जनता ज्या NIT ने सँक्शन केलेले लेआउट्स आहेत ती त्रस्त आहे आणि अशा वेळेस NIT चे अधिकारी काम चुकारपणा करत आहे. NIT मध्ये ज्या लोकांच्या लीज आहे लीज रिन्युअलचे कामं पडलेले आहे, कोणाचे RL चे आहे, हे दलालांच्या माध्यमातून गेलं तर सगळे कामं होतात परंतु सर्वसामान्य माणूस हा काम करायला आला ते इथे हे कामं होत नाही असं नागरिकांच्या तक्रारी आहे आणि यांना जागा करण्यासाठी आज काँग्रेस कमिटीने आंदोलन केलं आहे. जर NIT ने आपली कार्यप्रणाली जर सुधरवली नाही, NIT ने आपल्या लेआउट्समधले प्रॉब्लेम सॉल्व केले नाही तर येणाऱ्या दिवसात आम्ही जनआंदोलन उभारू असा इशारासुद्धा आम्ही इथे देणार आहे. दलालीमुळे सामान्य लोकांचे लूट होते आहे, लेआउटमध्ये समस्यांना समोर जात आहे, अंधार आहे. कसं आहे, सामान्य माणूस ज्यांनी NIT चा लेआउटमधला प्लॉट घेतला आहे त्याला लीज रिन्यू करायची असेल किंवा त्याचं RL लेटर काढायचं असेल ते हेलपाट्याखाऊन तंग झाले. आपली रोजीरोटी कामधंदे सोडून इथे येतात, मग एखादा दलाल त्यांच्या पैशाची फसवणूक करतो आणि मग ते काम होतं. परंतु सामान्य माणूस हा सरळ सरळ NIT आला तर हे काम होत नाही आणि अशा अनेक तक्रारी आहेत. आता आम्ही NIT चेअरमनला सांगणार आहोत काय इशारा असणार आहे या सगळ्यामध्ये मागण्यास. जर NIT ने या कार्यप्रणालीत सुधारणा आणली नाही, जनसामान्यांचे प्रश्न ऐकले नाही, NIT च्या लेआउटमधले रस्त्यावरचे खड्डे बुजले नाही.